उद्या तुम्ही पुन्हा एकदा दौऱ्याला जाताय असं कळतंय. मात्र आजच पवार साहेबांची पत्रकार परिषद झाली, जे या ठिकाणी मंत्री महोदय किंवा महत्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी दौरे करू नयेत, कारण त्यामुळे शासकीय यंत्रणा त्यांच्या दौऱ्यांच्या पाठी लागते, मदत कार्य व्यवस्थित पोहोचत नाही अशा पद्धतीने आव्हान करताना पाहायला मिळाले. नाही, मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आव्हान केलं आहे त्याचा अर्थ आपण एवढाच समजून घेतला पाहिजे की दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्ष नेता, आम्ही जातो तर शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने जीआरएस काढलेला आहे. पण एक महत्वाचं आहे की दौरे देखील याकरता आवश्यक आहे की आता या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं आमच्या की आम्ही जर गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते, आमच्या गेल्यानंतर ती शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते, आणि सगळ्यात महत्वाचं लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपर्यंत पोहोचवता येतो. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपण पवार साहेबांच्या स्टेटमेंटचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की रेस्क्यू ऑपरेशन चाललं आहे तर ते आपल्या दौऱ्याने थांबू नये, रिलीफ ऑपरेशन चाललं आहे ते अँपर होऊ नये, ते त्यांचं म्हणणं योग्य आहे. बाकी मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून जो काही दौरा करण्याची आवश्यकता आहे तो मी येत्या 3 दिवसात करणारच.